सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत. खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोअर्स मध्ये 50% डिस्काउंट, भरपूर व्हरायटीची धूम, दैनंदिन व शुभ कार्यासाठी 365 दिवस ऑफर्स व डिस्काउंट. रवींद्र मिनी स्टोअर्सचा माल कोणत्याही शाखेत चेंज करू शकता. तोच दर, 30 सेवा. आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. उभ्या बागेवर शेतकऱ्याने चालवली कुऱ्हाड. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे. अवकाळी पावसाचा द्राक्ष बागेंवर दीर्घकालीन परिणाम झाले आहेत. पाऊस आणि खराब हवामान यामुळे डाउनी रोगाचा प्रादुर्भाव बागांवर मोठ्या प्रमाणात झाला. त्याला आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांचा औषध फवारणीवर मोठा खर्च होत आहे. ज्या शेतकऱ्याने कर्ज काढून कष्टाच्या जीवावर बाग फुलवली आहे, त्यांना जर बाग टिकवायची असेल तर त्यासाठी आणखी औषधासाठी खर्च करावा लागत आहे. बाग उभी करताना सलग 2 वर्ष नुकसानीच्या परिस्थितीला सामोरे जाऊन कर्जबाजारी झालेल्या सांगली जिल्ह्यातील सुळेवाडी विटा येथील शेतकरी चंद्रकांत पवार यांनी आपल्या बागेवर कुऱ्हाड चालवली. 3 वर्षे वयाच्या बागेवर कुऱ्हाडीने घाव घालताना शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. आता पतसंस्थेचे काढलेले कर्ज फेडायचे कसे, मुलांना जगवायचे कसे या तणावात आत्महत्या करण्याचा विचार मनात येत आहे, असे या शेतकऱ्यांनी वज्रधारीशी बोलताना सांगितलं. अवकाळी पावसानंतर शेतकऱ्याच्या या शेतावर सरकारचा आश्वासनांचा घोषणांचा मुसळधार पाऊस पडला. या पावसाने शेतकऱ्यांच्या आडव्या झालेल्या बागा मात्र आता फुलू शकत नाही. शेतकऱ्याला या काळात जगवायचे असेल तर केवळ कागदी घोडे न नाचवता सरसकट नुकसान भरपाई दिली पाहिजे, नाहीतर महाराष्ट्रात येत्या काळात आत्महत्यांचे प्रमाण आणखी वाढेल. माझे नाव चंद्रकांत शंकर पवार, राहणार सुळेवाडी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. 2 वर्ष निसर्गाशी झुंज देतो आहे. नवीन लागण करून बाग लावलेली मंडपाला गेलती, पण माझं आर्थिक नुकसानामुळे नुकसान झालेलं आहे भरपूर. माझ्याकडे आता रुपया पण नाही, मी भरपूर तोट्यात आहे. नवीन बाग आता मला तोडायची पाळी आली. प्रत्येक वर्षी 5-6 लाख रुपये मला तोटा होतो आहे. 2 वर्ष मी झगडतो आहे. त्याच्या आधी 2 वर्ष मला मनपाला बाग नेण्यासाठी भरपूर कष्ट करावं लागलं आणि ही 2 वर्ष फळात ही माझी अशी गेली, त्यामुळे मी रागराग बाग तोडतो आहे. माझं भरपूर नुकसान झालेलं आहे. माझं पतसंस्थांचं वगैरे खाजगी बँकांचं कर्ज आहे, ते मला आता कसं फेडायचं, हप्तं वगैरे फेडता येत नाहीत. एक त्यापर्यंत माझी परिस्थिती झालेली. मी घरातली परिस्थिती, आता मुलं बाळं सगळी माझी माझ्याबरोबर काम करतायत, तरीसुद्धा मला 2 वेळेची भाकरी मिळेल की नाही मला शंका आहे. इथंपर्यंत आम्ही गेलेलो आहे. सरकारने ह्याची नोंद घेऊन आम्हास भरपाई द्यावी एवढीच आमची सरकारला विनंती आहे. पावसात जे नुकसान झालं त्याचं पंचनामे वगैरे काय कोण आलं होतं का? नाही अजून कोण आलेलं. आता तुम्ही का तोडताय, खर्च परवडत नाही, नेमकं काय होतंय? प्रत्येक गेल्या वर्षी 3-4-5 लाख घेतलं, आत्ता 4-5 लाख जायचं, मग मला मिळायचं काय? आणि नवीन उभारायला मला 5-6 लाख रुपये गेले. ते मला आता पूर्णपणे मुश्किल झालेलं आहे, काहीच करताच येईना झालं आहे. औषधं पाण्याला ह्यात घालायला सुद्धा माझ्याकडे आता पैसा नाही आहे. त्या ह्याच्यातून मी तोडत आहे. माझ्याकडे पैसा नसल्याकारणाने मी तोडत आहे. पोरांची माझ्या अशी परिस्थिती झाली आहे. एक पोरग माझं आंधळं होऊन बसलं आहे ॲक्सिडेंटमध्ये, आणि ही पोरग एकटं कमवणार आहे. आणि ती बागानं मला 2 वर्ष झालं असे दिले. आमच्या घरात
चिटणी भाकरी खायला सुद्धा आमची ताकद नाही. आम्हाला लोकांचं पैसे पावसाने ह्या याड लावलं, या काय करायचं. मुलाबाळासनी खायला आणली नाही. शाळेची पोरं कामाला घेतले ते शाळेतनं काढून कामाला घेतलेत पोरं, काय करायचं. एक 10वीला आहे, 2 11वीला आहेत. अशी आमची परिस्थिती झाली. आम्हाला कुणीतरी हातभार लावा आणि ह्यातनं काढा, आम्हाला या कर्जातनं बाहेर काढा. पोरं आमची लय मरायला लागली ते, काय करायचं, म्हणजे काय सजगायचं. आम्हाला कोणसुद्धा नाही, कुठला हातभार लावायचा. माझ्या पोरासनी नोकरी नाही, काय नाही, अशीच बागावर होती. आता म्हातार माझं थकलं, या म्हाताऱ्याला सुद्धा काय होत नाही, चालता येत नाही, उडगं दुखते. आता ते जाग्याला आहे आणि एक पोर आंधळ होऊन जाग्याला, एका पोरानं काय करायचं. हे जे आमची तुम्ही सगळ्यांनी नोंद घ्या आणि काहीतरी आम्हाला हातभार लावा. मी मदन किसन पवार, मुक्काम पोस्ट रेवानगर, तालुका खानापूर. आज या ठिकाणी चंद्रकांत शंकर पवार यांची बाग तोडत असताना मी या ठिकाणी उपस्थित राहिलो आहे. 2 वर्ष चंद्रकांत पवार यांनी बाग लावली, परंतु 2 वर्ष अतिवृष्टी पावसामुळं त्यांचं अतोनात नुकसान झाल्यामुळं येणाऱ्या पुढल्या खर्चासाठी त्यांच्याकडे आर्थिक ताकद अजिबात शिल्लक राहिली नाही. म्हणून त्यानं रागावैतागानं बाग तोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. तरी माझी सरकारला विनंती आहे की या अतिवृष्टीतून शेतकऱ्याला जर उभारी द्यायची असेल, द्राक्षबागादाराला, शेतकऱ्याला जर आर्थिक थोडीफार मदत करून काय शेतकऱ्याचं नुकसान भरून निघण्या इतपतच नाही, त्या शेतकऱ्याला एक भरीव आर्थिक मदत सरकारनं करावी, हे आमची शेतकऱ्यांची म्हणून आमचे हात जोडून सरकारला विनंती आहे. 40 वर्षाच्या विश्वसनीय सेवेची अखंड परंपरा लाभलेले होलसेल किराणा मालाचे व्यापारी कांतीलाल अँड सन्स आणि जोगत ट्रेडिंग कंपनी, कोणतीही जीवनावश्यक वस्तू हमखास मिळणार आहे एकमेव दालन. तुमच्या घरी लागणाऱ्या प्रत्येक जीवनावश्यक वस्तूसाठी आजच भेट द्या आणि दसरा दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. आमचा पत्ता टेके आणि जोगड कॉम्प्लेक्स, मायनी रोड, पेट्रोल पंपासमोर, विटा.